विदर्भ किसान मजदूर संघ तथा जैन समाज चंद्रपुर की ओर से सांगली कोल्हापुर जिले के बाढ़ पीड़ितों के लिए राहत सामग्री पहुंचाई जाएगी, ऐसी जानकारी पूर्व सांसद नरेश पुगलिया ने पत्र परिषद में दी। महाराष्ट्र के कोल्हापुर सांगली जिलों में बाढ़ के कारण बहुत बड़ा नुकसान हुआ है तथा इस समय राज्य तथा देश के अनेक स्थानों से वहां पर राहत सामग्री पहुंचाई जा रही है। इसी संदर्भ में विदर्भ किसान मजदूर कांग्रेस तथा जैन समाज चंद्रपुर की ओर से भी सांगली कोल्हापुर जिले के बाढ़ पीड़ितों के लिए राहत सामग्री पहुंचाई जाएगी, ऐसी जानकारी कांग्रेस के ज्येष्ठ नेता तथा पूर्व सांसद नरेश पुगलिया ने पत्र परिषद में दी। राहत सामग्री के साथ कांग्रेस कामगार संगठन की टीम भी राहत सामग्री को वितरित करने के लिए वहां पर जाएगी। इस पत्र परिषद में सीटीवी न्यूज प्रतिनिधि वैभव व्यारकर भी मौजूद थे। तो सुनिए इस संदर्भ में पूर्व सांसद नरेश पुगलिया ने पत्रकारों को क्या जानकारी दी। किट मध्ये 5 किलो तांदूळ, 5 किलो आटा, 2 किलो तूर डाळ, 1 लिटर खाण्याचे तेल, 2 किलो साखर आणि मग तिखट मीठ मिरची वगैरे सगळं आहे। मेणबत्तीपासून माचिसपासून सगळं आम्ही दिलं। सोलापुरी एक चादर आहे आणि एक ब्लँकेट आहे, अशी ती पूर्ण किट आहे। असं 750 किट्स आम्ही दिलेल्या आहे। त्यामध्ये आमच्या कामगार युनियनतर्फे 450 किसान मजदूर काँग्रेसतर्फे आणि 300 आहे आमच्या जैन समाजातर्फे। आमच्या 3-4 संघटना ज्या आहेत त्यामध्ये जैन श्वेतांबर मंदिर चंद्रपूर, स्थानकवासी जैन संघ चंद्रपूर, जैन सेवा समिती चंद्रपूर, आनंद नागरी सहकारी बँक चंद्रपूर, या 4 संस्थांनी 300 किट्स दिलेल्या आहेत। अंदाजे 3.5 लाखाचा हे गुड्स आहे आणि जे आमचे बाकीचे जे आहेत 450 किट्स सगळे मिळून 8,00,000 तो हा माल आहे। तो आम्ही आता 7 वाजता इथून रवानगी होईल आणि त्या ठिकाणी विभागीय आयुक्त नागपूर पुणे हे म्हणतील त्या त्या ग्रामीण भागामध्ये आम्हाला दोन्ही जिल्ह्यामध्ये 1-1 ट्रक माल 15 ऑगस्ट रोजी आम्ही डिस्ट्रीब्यूट करणार आहोत। त्यामध्ये अशोक नागापुरीजी, देवेंद्र बेलीजी आणि इतर नगरसेवक आणि आमचे काही कामगार नेते ते स्वतः तिथं जाऊन वाटप करणार आहेत।